तर आता ऍक्च्युली आता वाजले 2 आणि आम्ही आता ऍक्च्युली निघतोय इकडून, कारण की मी पण आलो जरा हाफ डे घेऊन लवकर आलोय. सोपी कुमार पण पोचलेत आणि आम्ही आता इथून लवकर निघतो, म्हणजे आम्ही कोल्हापूर तरी क्रॉस करू उजेड हाऊसपर्यंत. तर आम्ही ॲक्च्युली आता कोल्हापूरजवळ पोचलो आहे. सकाळी म्हणजे पहाट झाली आहे, 6-6:30 वाजलेत. आणि ह्या ट्रिपला ॲक्च्युली पूर्वतयारी आम्ही भरपूर केलेली मी, ओके, त्यामुळे आम्हाला आता कुठे थांबायची गरज नाही पडली, कारण की डिझेल मी रात्रीच भरून घेतलेला, परत आदल्या दिवशी गाडी धुवून घेतलेली. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये हे सगळं टाकली आहे, प्रिपरेशन आमची लिस्ट वगैरे सगळी मी बनवलेली, ओके, म्हणजे एअर चेक करणं टायरची, परत डिझेल आत्ता कितीचं भरायचं, कारण की पुढे जाऊन कर्नाटकामध्ये डिझेल कमी असतं प्राइसिंग, तरी 5-6 रुपये कमी आहे, तर तिकडे जाऊन परत भरणार. आणि कुठे थांबायचं आम्ही ठरवलेलं की आम्ही हुबळीला थांबणार, पण पुढे जेवढं जमेल तेवढं मी पुढे घेणार आहे गाडी. म्हणजे असं काही नाही आहे की हुबळीलाच थांबायचं. दावणगिरी आहे 1600 किलोमीटरवर आहे, 600-650. हुबळी फक्त 470 किलोमीटर आहे पुण्यावरून, आणि मैसूर 1000 किलोमीटर आहे. तर मी बोललो बघूया, कारण की पहाटे निघालो आहे, जर असं वाटलं की फ्रेश वाटतंय, जर जरी थोडासा कंटाळाला आराम करावसं वाटलं तर अर्धा तास कुठेतरी आराम करणार. आणि रोडचं भरपूर काम चालू आहे. कराड एकदा पास केल्यावर भरपूर हे असे डायव्हर्जन आहेत, राईट साईडला तुम्ही बघू शकता हे ब्रिजचं काम चालू आहे, खूप मोठा रोड बनतोय. तर ऑब्व्हियसली ह्याला वेळ तर लागणार आहे, कारण की बराच टाईम झाला हा रोड बनतोय आणि बरेचसे डायव्हर्जन आहेत, तर लेफ्ट साईडनं जावं लागतं. त्यात सगळ्यात जास्त इरिटेटिंग आहे म्हणजे स्पीड ब्रेकर, जे आधीमध्ये स्पीड ब्रेकर लागतात पासिंगला, ते खूप म्हणजे खूप खराब आहेत. आणि वर्णाचं क्लिअरन्स, ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी असल्यामुळे तो एक त्रास आम्हाला जरा भरपूर होत होता. इकडे आम्ही भारत पेट्रोल पंपला थांबलोय जस्ट कागलच्या नंतर, कागलचा टोल नाका झाल्यावर, कारण की इकडे आता 86 रुपीज आहे डिझेल. तर आणि वॉशरूमला पण जरा जायला, आता गाडी परत फुल करून घेतली आहे, पहिले 2000 भरलेलं पुण्याला, आणि तरी आम्ही ऑलमोस्ट 280 किलोमीटर समथिंग झालेले आहेत. खरं तर मला वाटलेलं की बोर होईल, म्हणजे नाही का एकटंच चालवणार, पण काय नाही, हे लोक झोपलेच नाही, लोक फुल कंटिन्यू गप्पा मारत आहेत सगळे, म्हणून मस्त आलो. गोव्याला जायला तर अजिबात बेस्ट ऑप्शन नाही आहे हा, पण जर बँगलोरला वगैरे जायचं आहे तर मग कुठला दुसरा जो गुगल मॅप दाखवतोय तो रोड घेऊन काहीच उपयोग नाही जास्त किलोमीटर वाढवून, म्हणजे मॅनेजेबल आहे हा रोड पण एवढं काहीच. सकाळी जर लवकर निघत असेल आपण पुणेवरून तर एकदम बेस्ट आहे, एवढं काही जास्त काही त्रास नाही आहे. तर ऍक्च्युली आम्ही आहे ना आता हायवेला आहे, आणि हायवेला आम्हाला इकडे बेळगावीच्या पुढे पूर्ण हा मोठा हायवे, आम्हाला इकडे आता प्युअर व्हेज रेस्टॉरंट मिळत नाहीये, म्हणून आम्ही आता शोधतोय मॅपवर, शोधून जे पण रेस्टॉरंट आहेत बघतोय. आता इकडे एक ठिकाणी थांबलेलो, पण हे पण आता प्युअर व्हेज नाहीये, आता पुढे 7-8 किलोमीटर नंतर ते बोललेत, बघा बघू आता तिकडे भेटतंय का. आम्हाला ऍक्च्युली पहिले आहे ना आम्हाला मस्त सांबार डोसा, मसाला डोसा, सांबार एकदम पहिले मस्त खायचे, आता नाश्ता करायचंय, आणि त्यानंतर आम्ही ठरवणार की पुढे मग आता कुठपर्यंत जायचं. तर फायनली आम्हाला ऍक्च्युली इकडे एक राजस्थानी ढाबा मिळाला, आम्ही इकडे थांबलोय. मस्त पराठा आहे यांच्याकडे, आलू पराठा, पनीर पराठा, तो घेतलाय खायला, एकदम हॅवी, खूप मस्त एकदम नाश्ता झालाय आता. फिरायला उटी, मैसूर, अरे खूप सारे का रे बच्चा, आपण फिरायलाच आहे. तर हा हुबळीचा टोल नाका क्रॉस केल्यावर आम्हाला एवढा मोठा हा असा मस्त हायवे मिळाला आहे, जो म्हणजे एकदम एकतर सकाळी सकाळी एकदम रिकामा पण होता आणि फुल स्पीडमध्ये इकडे स्पीड मेंटेन करत आहे.
ॲक्च्युली इकडे ना दावणगिरीपर्यंत पोचलो. आमचा प्लॅन होता हुबलीला थांबायचा, पण हायवे रोड एकदम मस्त होता. थोडा आधीमध्ये आहे डायव्हर्जन, तिकडे भरपूर स्पीड ब्रेकर आहेत, नाहीतर बाकी एकदम मस्त आहे रोड, एकदम सुसाट हायवे. फक्त एवढंच की जरा झोप नसेल झाली ना तर हायवे अशा स्ट्रेट हायवेवरती नक्की झोप भरपूर येते. तर आम्ही ॲक्च्युली अजिबात स्ट्रेस नाही घेते, आरामशीर जर असं वाटलं तर सरळ बाजूला गाडी लावून थोडं 2 मिनटं आराम करते. तर आता ॲक्च्युली दावणगिरीमध्ये ना इकडे एक कामत रेस्टॉरंट आहे, खूप मस्त जेवण होतं, मस्त जेवलो एकदम. आणि आता आम्ही प्लॅन करतो की दावणगिरीमध्ये बघायचं, नाहीतर मग सरळ म्हैसूर गाठायचं. आणि आता वाजलेत 2, जरी आम्ही आत्ता जरी निघालो ना म्हैसूरला जायला आणि समजा मध्ये एक स्टॉप घेतला एक दोन तासाचा, तरी आम्ही रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचू म्हैसूरला. तर लेट्स सी काय होतंय आता. मॉर्निंग, कसं वाटतंय? मस्त. का झोपा काढून? आम्ही काय करणार, झोपच काढणार ना. इवी तर दावणगिरीमध्ये आम्हाला काही जास्त बेस्ट ऑप्शन्स मिळाले नाही स्टे करायला, म्हणून आम्ही पुढे निघालो. आणि पुढे पावसाचं जरा वातावरण दाखवतच होतं, कारण की आम्ही एक जागी थांबलो तर तो माणूस पण बोलला की पुढे पाऊस असेल, आणि आम्हाला पाऊस हा लागलाच रस्त्यात. तर आम्ही ॲक्च्युली आता पोचत आलो आहे तसं इकडे तुमकुरूच्या पण खूप थोडं अलीकडे आहे, पण आम्ही आणि मॅपवरती पण बघितलं तर तिकडे पण आम्हाला रेनफॉलचं दाखवतं आहे वातावरण. पण बघूया जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करणार, कारण की रोड एकदम मस्त आहे, टेन्शन नाही आहे. तुम्ही बघू शकता हायवे कसा पुरा हायवे, आणि टोल्स भरपूर आहेत तसे, कारण की आणि टोल्स तर घेणारच ऑब्व्हियसली, कारण की हायवे पण तसा त्यांनी बांधला आहे. तर आता ॲक्च्युली संध्याकाळीचे 6 वाजलेत आणि आम्ही आता तुरमुकुरूला पोचलो आहे. तर ॲक्च्युली इकडे तुरमुकुरूवरून राईट मारून म्हैसूरचा रोड पकडणार आहे आम्ही. इकडून पाऊस ॲक्च्युली भरपूर दाखवतो इकडे, म्हणजे वॉर्निंग पण येत होते आणि तसं पडलंय इकडे थोडाफार पाऊस, आणि नेमका ट्रॅफिक लागलंय. तर आता मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली एक 10 मिनिटाचं कंजेशन दाखवतोय, पण एवढं ट्रॅफिक झाल्यावर मग परत आम्हाला अजून किती 160 किलोमीटर आहेत. तर बघू, 1-3-4 तासात तर झालेच पाहिजे, ते 3-3.5 तासात होऊन जाईल. तर आम्ही आता ॲक्च्युली कुणीगलला पोचलोय, आणि कुणीगलला इकडे एक वेज रेस्टॉरंट आहे, तिकडे आम्ही आता बरंच काय काय घेतलंय खायला, पार्सल घेतोय आणि पोरांना गाडीत खायला. तर हे आम्ही ॲक्च्युली आता तुरमुकुवरून पुढे आलोय, तिकडे आमचा तुरमुकुमध्ये रस्त्याचं काम चालू होतं म्हणून बराच वेळ गेला, आणि तिकडे नाश्ता पण मिळाला आम्हाला. तर आम्ही नाश्ता सगळं पार्सल घेतलं ॲक्च्युली, तर आम्ही ते रूमवर जाऊन खाणार, कारण की जास्त वेळ नाही राहिला आता म्हैसूर यायला. आणि इथे हा 2-वे रोड असल्यामुळे आणि पाऊस पण पडून गेला आहे तर थोडासा त्रास होत होता, कारण की हाय बीम लाईट येते डोळ्यावर दुसऱ्या समोरच्या गाड्यांची. तिकडून आता मड्डुरूला जाणार, मड्डुरूवरून मग पुढे हायवे जो बँगलोर म्हैसूर हायवे, आणि तो म्हैसूरवरून पुढे मंगलोर वगैरे तिकडे जातो. तर तो हायवे आम्हाला आता लागला, आणि आता ह्या हायवेला तर काय बेस्टच, काय टेन्शनच नाही. फायनली आता वाजले 11 आणि आम्ही पूर्ण 1000 किलोमीटर केलेले आहेत. आम्ही आता डायरेक्ट पुणे टू म्हैसूर आलो आहे. आम्ही आता फक्त आता जेवायचं आहे, कारण की जेवण आम्ही तिकडून पार्सल घेतलं आहे. आता हे जेवायचं आणि सरळ झोपायचं आणि फुल रेस्ट घ्यायचं आहे. सकाळी उठून डायरेक्ट आम्ही म्हैसूर पॅलेस वगैरे फिरायचं ठरवलं आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आम्ही म्हैसूरमध्ये, जसं की तुम्हाला सांगितलं, काल आम्ही पोचलो. आम्ही ॲक्च्युली परवा, म्हणजे आम्ही काल पहाटे समजा रात्री 1-2:30 निघालेलो, आणि रात्री आम्हाला तरी 11 वाजले, 11-11:30 आम्ही म्हैसूरला पोचलो. तर मी ब्रेक्स घेतले, म्हणजे जेवणाचे वगैरे ब्रेक घेतले, मध्ये मी थोडा आराम पण केला, थोडं थांबलेलो एक साईडला गाडी लावून, एक अर्धा एक तास थोडंसं झोपलेलो, मग आलो आहे. असं नाही की खूप रश केले. तुम्हाला सवय असेल 1000 किलोमीटर तुम्ही जर रनिंग करू शकता आणि सगळ्यांना प्रवास तेवढा होत असेल तर काहीच म्हणजे हरकत नाही तुम्हाला यायची तशी डायरेक्ट म्हैसूरला, तुमचा एक दिवस तेवढा वाचतो. प्लस
थोडासा तिकडं तुरमुक्कू म्हणून आहे एक जागा जिथून आपण राईट मारतो मैसूरला यायला, तर तिकडे थोडा रस्ता पूर्ण सिटीमध्ये, तर तिकडे आपला एक दीड तास कसाही जातो सिटीतनं थोडं परत हायवेला यायला. आणि पाऊस असल्यामुळे ऍक्च्युली मला जरा जास्त वेळ लागला. आणि जर दिवसा येत असेल त्या रोडनी तर काय म्हणजे एकदम इझी, मग तर काय टेन्शनच नाही, स्पीड मेंटेन करता येते. आणि बाकी मग आम्ही इकडे लगेच रूम घेतलेला, ऑनलाईन बघितला लगेच, आणि खूप फुल होतं, सॅटर्डे वीकेंड होतं म्हणून जास्त भेटत नव्हते, म्हणून जे भेटलं ते आम्ही लगेच घेतलं आता. पण छान होता रूम, छान होता, 24 hours हॉट वॉटर होतं, म्हणजे सगळ्यात बेस्ट ते काम झालं. तर छान रूम पण मिळाला, आराम झाला, मस्त फ्रेश बी झालोय. आता आमचा प्लॅन आहे मैसूर पॅलेसला जायचा, परत इकडे झू आहे जिथे जिराफ, झेब्रा, बरेच असे प्राणी आहेत जे आपल्याकडे पुण्यात नाही आहेत, तर ते बघायला जायचे झू. आणि संध्याकाळी वृंदावन गार्डन आहे, ते वृंदावन गार्डन बघायला जायचे. तर चला भेटूया पुढे. तर संडेला आहे ना इकडे फ्री एंट्री असते. इकडे आज म्युझिक शो आहे, ते राणीच्या वाढदिवसानिमित्त, आणि हा लाईव्ह म्युझिक शो आहे. इकडे बसलेत